तुमचं नाव काय? माझं नाव आशिक बागवान. अच्छा, किती वर्ष झाली करता हा व्यवसाय? ते मला झाले 9 वर्ष. अच्छा, आमच्या पाहणाऱ्यांच्या कोणाला हा व्यवसाय करायचा असेल तर काय तुम्ही माहिती देऊ शकता? या व्यवसाय सुरू करायला भांडवल किती लागतं? या व्यवसाय सुरू करायला तरी नाहीतरी 3-1 लाख रुपये लागतात. अच्छा, मशीन बद्दल थोडी माहिती सांगताय का? जशी ही मशीन आहे आपली, हा, ही जी कटर आहे ना, ही मशीन तशी एक कुलपची चाव्या कटिंग करते. ओके. आणि या बाजूला आपलं ही अशी 2-व्हीलरची चाव्या कटिंग करते. ओके. आणि तसेच 4-व्हीलरची पण कटिंग करते. ओके. आणि ह्या मशीन आहे आपली, हे अशी लेजर कटिंग चाव्या, जशी 220 KTM ड्यू. अच्छा, तशी चाव्या कटिंग करते. 220 KTM ड्यूक साठी ती आहे, नॉर्मल चाव्या असतील अशा तर आपल्याला त्या प्रकारची मशीन घ्यावी लागते. आणि अशी लॅश लॉकची असते, अल्ट्रा चावी युरोपाच्या. ओके. किंवा गोदरेजचे, हा, ती पण ह्याला त्या मशीन वरती तयार करते. अंदाजे काय प्राइस पडते या मशीनची? नवीन घ्यावी का जुन्या मशीन घेतल्या तरी चालतात? जुना भेटत नाही, नवीनच ऑर्डर करायला. अच्छा अच्छा अच्छा, ही मेड इन चायना. अच्छा, हे बघा मित्रांनो, यांनी 2 मशीन आहेत, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या अशा प्रकारच्या सरांकडे चाव्या आहेत. आपल्याकडे बरेच सेन्सरचे चाव्या असतात. ओके. ह्या पण करतो आपण डुप्लिकेट आपल्या बलवण्याच्या स्मार्ट. ओके. आणि अंदाजे दिवसाला किती चाव्या बनतात किंवा महिन्याला वगैरे, आणि कसा व्यवसाय, किती प्रॉफिट होतं? माहिती असे कामावर असतात. हा, अंदाजे किती प्रॉफिट होतं आणि किती व्यवसाय होतो? प्रॉफिट तसं सांगता येत नाही. अच्छा, आहे व्यवस्थित आहे, एवढा इन्व्हेस्टमेंट केले की. बरोबर आहे. तर मित्रांनो, नक्कीच जे कोणी व्यवसाय बघतायत आणि एक अल्टरनेटिव्ह व्यवसाय म्हणून एक डुप्लिकेट चाव्यांचा व्यवसाय आपण नक्कीच पाहू शकतो. हे बघा,